तुम्ही सोडवायचे असतात तर आता आपण या ठिकाणी उदाहरण पाहूया सांख्यिकी भाषेत 6 बरोबर 14 9 बरोबर 20 3 बरोबर 8 तर 15 बरोबर किती तर या ठिकाणी मी विचार केल्यानंतर आपण जर पाहिलं की 6 6 च्या पाढ्यामध्ये 14 तर काय नाहीये मग 6 गुणिले किती 12 आणि 12 मध्ये जर आपण 2 मिळवले तर उत्तर किती येतं 14 आधी कोण पाहूया आपण 6 गुणिले 2 बरोबर किती झाले 12 आणि त्या 12 मध्ये जर आपण 2 मिळवले तर उत्तर येते किती 14 9 9 ला व्यवस्थित करूया आपण 9 2 18 आणि 18 मध्ये 2 मिळवले तर किती उत्तर येतं 20 त्यानंतर 3 3 2 6 6 मध्ये 2 मिळवले की उत्तर येतं 8 तशाच प्रकारे आता आपण 15 चं सुद्धा करूया 15 गुणिले 2 बरोबर येतं 30 आणि मग 30 मध्ये जर 2 मिळवले तर आपलं उत्तर येतं 32